टिटवाळ्याहून CSMT-कडे एक लोकल चाललेली होती आणि ही लोकल सुरू असताना ठाण्यामध्ये लोकलमधल्या पंख्यामध्ये साप असल्याचं प्रवाशांना दिसलं आणि काही काळ प्रवाशांचा थरकाप उडाला. प्रवाशांनी लाकडी पट्टीनं सापाला पंख्यातून खाली पाडलं. लोकलमधनं बाहेर ट्रॅकवर या सापाला टाकण्यात आलं. त्यानंतर ही लोकल पुढे रवाना झाली. सकाळी 9:00 आसपास ही घटना घडली. या सापाची दृश्य सध्या आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. ठाण्यामध्ये ही लोकल ट्रेन आली असताना प्रवाशांना हा साप आढळला आणि मग त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांनी लाकडीपट्टीच्या मदतीनं हा साप या दांडीवरून खाली काढला आणि त्यानंतर तो ट्रॅकवर फेकून दिला आणि मग ही लोकल पुढे रवाना झाली. टिटवाळ्यावरून मुंबईला येणारी टिटवाळा CSMT लोकलमध्ये हा प्रकार घडला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडलेला आहे. ही लोकल ठाण्यापर्यंत येईपर्यंत कुणालाही हा साप दिसता नव्हता. मात्र ठाण्यामध्ये अचानक हा साप बाहेर आला असावा किंवा कदाचित तो पंख्यात बसलेला असेल, त्यानंतर तो दांडीवर आला असेल. मात्र 9 वाजता ठाण्यामध्ये हा साप असल्याचं लोकांना आढळलं आणि त्यानंतर ही लोकल थांबवण्यात आली, सापाला बाहेर टाकण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा लोकल पुढे निघाली. Thank you.